नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एमयम यस प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा विषय गणित या ठिकाणी पाहत आहोत तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चार उदाहरणं पाहिलेली होती त्या समोरील पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची चार उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला तर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे पा तेरा छेद नव्याण्णव या परिमेय संख्येचे खालीलपैकी दशांश रूप कोणते तर दशांश रूप क करायचं आहे म्हणजे याला आपण एक दोन पद्धतीनं करू शकतो तर तेरा भागिले नव्याण्णव आहे म्हणजेच या तेराला काय करायचं आहे आपण नव्याण्णवनं भाग द्यायचा आहे नव्याण्णवनं भाग द्यायच्या नंतर दशांश रूप किती येईल तर असंही करू शकतो करून पाहूया आपण नव्याण्णव भाग गेले तेरा तेराला नव्याण्णव भाग जात नाही म्हणून झिरो देऊन इथं घेतला पॉईंट इथं घेतला एक शून्य इथं झाले एकशे तीस पहा नव्याण्णव एकोणनव्याण्णव एकशे तीसमधून नव्याण्णव गेले वजाबाकी करा दहामधून नऊ गेले एका आणि इथं राहिले दोन बारामधून नऊ गेले तीन राहिले एकतीसला भाग जात नाही म्हणून परत इथं घेऊया शून्य इथं झाले तीनशे दहा नव्याण्णवला तीन न गुणूया म्हणजे नव्याण्णवचा पाडा तीनपर्यंत म्हणूया तीन नऊ सत्तावीसला सात हा चालेल दोन तीन नऊ सत्तावीस सत्तावीस एक दोन एकोणतीस दोनशे सत्त्याण्णव दहातून सात गेले तीन राहिले इथं राहिला शून्य दहामधून नऊ गेले एक राहिला हे दोनमधून दोन गेले शून्य तेरा राहिले आता परत आपण इथं शून्य घेतला की एकशे तीस होतात परत मग एकशे तीसला आपण नव्याण्णवचा पाडा एकपर्यंत म्हणू म्हणजेच पुन्हा पुन्हा काय होते इकडं पुढे तेरा 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 अशी संख्या येत जाते आणि एखाद्याही संख्याची जर पुन्हा पुन्हा आवृत्ती होत असेल तर आपण त्याच्या डोक्यावर देत असतो अशी रेषा बारा बार म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन शून्य दशांश चिन्ह एक तीन हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आता पाहूया आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर तर पहा जर एक्स बरोबर दोनचा घातांक ऋण एक तर वाय बरोबर दोनचा घातांक ऋण दोन तर एक्स अधिक वाय बरोबर किती चार पर्याय आहेत पहा तीन छेद चार पर्याय दुसरा छेद चार पर्याय तिसरा छेद चार आणि पर्याय क्रमांक चार आहे छेद दोन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घातांकाचे काही नियम माहिती असावी लागतात जर घातांकाचे नियम माहीत नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो ऑलरेडी एक व्हिडिओ त्यावर माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचे घातांकाचे नियम क्लिअर होतील तर दोनचा घातांक ऋण एक ही संख्या आपण या पद्धतीनं लिहू शकतो छेद दोन दोनचा घातांक ऋण एक म्हणजेच एक छेद दोन या पद्धतीने ती संख्या लिहिता येते आपल्याला त्यानंतर आपल्याला एक्स अधिक वाय ची किंमत काढायची आहे म्हणजे एक्स आणि वाय बरोबर किती या दोघाची बेरीज किती तर एक्सची किंमत एकच्या दोन येते या पद्धतीने आणि वाय दोनचा घातांक ऋण दोन आहे म्हणजे अधिक वायची किंमत येते पहा एकचा घातांक दोनचा वर्ग म्हणजे चार तर अशा पद्धतीने येते एक छेद दोन आधी की एक छेद चार तर आता हा झाला अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक तर याची आपल्याला बेरीज करावी लागते तर छेद भिन्न असताना आपल्याला बेरीज करण्यासाठी ची छेदांचा लसावी काढून लसावी एवढे दोन्हीचे ची छेद करायचे आणि मग अंशाची बेरीज करायची तर याचा छेद आपण चार करू शकतो कारण दोन आणि चारचा लसावी चार येतो म्हणून याचा छेद चार करण्यासाठी काय करावं लागेल या पहिल्या अपूर्णांकाला दोन गुणावं लागेल छेदाला दोन गुणलं म्हणून आपण अंशाला सुद्धा दोननं गुणायचं पहा एक छेद दोन छेदाला दोननं गुणलं म्हणून अंशाला दोननं गुणायचं दोननं का गुणलं तर याचा छेद आपल्याला चार करायचा आहे म्हणून आपण दोननं गुणलेलं आहे आता दुसऱ्या पूर्णांकात काही बदल करण्याची गरज नाही कारण याचा छेद आधीच चार आहे आता याचा आपण गुणाकार करून घेऊया पहा हे बे एक बे वर दोन येईल खाली बे दोन्ही चार अधिक एक छेद चार आता दोघाचे छेद समान झालेले आहेत छेद समान झाले की अंशाची बेरीज केली जाते दोन एक तीन आणि छेद लिहितात जशाला तसा उत्तर आलेलं आहे आपलं मित्रांनो तीन छेद चार तर पर्याय क्रमांक एक एकमध्ये आहे या ठिकाणी तीन छेद चार तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन तोपर्यंत बाय बाय